दिला सर. मी काय सांगते, आपण का नाही मस्त पैकी जेवणाचा बेत करूया बघ. आणि शौनकला बी बोलूया. अरे साजिरीला बरं वाटत, आणि कुणी सांगावं दोघांमधलं भांडण बी मीटर. तू म्हणतेय ते बरोबर आहे, पण अजून काही शौनकचं वागणं मला बरोबर वाटत नाही. त्याचं आपल्याशी मोकळेपणानं बोललं नाही. माझ्या मनात पण तेच होत बघा, म्हणून मी काय बोलले नाही. मला असं वाटतंय त्याच्या मनात आपल्याविषयी काहीतरी आडी आहे. तो कधी त्याच्या आईची बाजू घेईल आणि साजरीशी भांडायला लागेल सांगता येत नाही. मी सांगतो, त्या घरात ना केदार सोडला तर माझा कुणावर बी विश्वासच उरलेला नाही. हो ना, म्हणजे कल्याणी बाई या आपल्या साजिरीशी कसा वागतात ते काय आपल्याला माहित नाही. आणि तू राजानंद दिव्या, ते तर जीवावरच उठलेत माझ्या पोरीच्या. हे असं सगळं असताना माझ्या पोरीला त्यांच्या घरात कसं पाठवणार मी. तू म्हणते ते बरोबर आहे, आपण जेवणाचं बेत करू, शौनकला जेवायला बोलू, त्या दोघांचं चांगलं झालं तर मला आनंदच आहे की. पण मी तुला सांगतो, या वेळेला जर शौनक साजिरीला घरी घेऊन जायला आला ना तर मी त्याच्या समोर एक अट टाकणार आहे. अरे बाबा, आता कसली अट घालतोय सनी. हे बघ, अटी तटीवर संसार टाकून सुख येतय भाई. त्यांच्या सुखाची अट टाकणार आहे. जर शौनकला साजिरीला घरी घेऊन जायचं असेल तर त्यानं वेगळं घर करून राहू, कारण त्या घरात माझ्या साजिरीच्या जीवाला धोका आहे. तुला काय वाटते, ह्या अटीवर तो घरी घेऊन जाईल तिला? आता त्याचा विचार त्यानं करावा. त्याची आई, त्याची मावशी, सरदेशमुख बापले, त्या सगळ्यांच्या कारवाया काय आहेत ते काय शौनकला माहित नाही वय. माझ्या पोरीचं आयुष्य कधी मार्गी लागणार आहे देव जाणे. एकदा का ते मार्गी लागलं ना, सगळ्या चिंता संपल्यात बघा. अचानक असं इथे का बोलवलं असेल विलास काकांनी? आता काय उरलंय बोलण्यासारखं? काय झालं काका, मला असं का बोलवलं? काय नाही झालं. घरी सगळे बरे आहेत ना? नाही म्हणजे साजिरी बरी आहे ना? तुला खरंच काळजी आमची सगळ्यांची, साजिरीची? काका, माझं साजिरीवर प्रेम आहे ही गोष्ट तर तुम्हाला मान्य आहे ना? हे बघ, प्रेम नुसतं असून भागत नाही, ते समोरच्याला कळावं बी लागतं, त्यासाठी ते दाखवावं लागतं. शब्दातून नाही, कृतीतून दाखवावं लागतं. काका, तुम्ही काय म्हणताय मला नाही कळत आहे. म्हणूनच तुला इथं भेटायला बोलवलंय. मग तू तू प्रेम केलं हे मान्य, तू सगळ्यांचा विरोध पत्करून लगीन केलंस हे बी मान्य, पण पुढे काय? पुढे काय म्हणजे? माझ्या पोरीला जेव्हा तुझ्या घरात त्रास व्हायला लागला तेव्हा काय केलं तू? तुझ्या आईनं माझ्या पोरीला उंबरठ्यातच अडवलं पाठवणीच्या दिवशी. तुझी सुमन मावशी बोलावल्यासारखी आली, तिने तर वरवटा उगारला होता माझ्या पोरीच्या डोक्यात घालायला. तुझ्याकडून धोक्यानं सया घेतल्या घटस्फोटाच्या पेपर्सवर भलते सलते आरोप केले. हे झालंय का नाही तुझ्या घरात? हो बघ, गैरसमज करून घेऊ नको शौनक. मी काय तुला आईला सोड असं म्हणत नाही, मी तर तुझ्यापेक्षा जास्त आई वेळा आहे. पण घरात लगीन करून आलेली पोर, आपलं नाव, गाव, माणसं, कुटुंब, घरदार सगळं सोडून आलेली असत. सून कधी मी वाईट नसती रे शौनक, ती तर एकटी असती सासरच्या घरात. पण सासरची माणसं जेव्हा तिला आपलंच करत नाहीत ना, तेव्हा ती वाईट वागू लागते. माझ्या साजरीने तर ते बी नाही केलं, मुकाट सहन करत राहिली विना तक्रार. खरं का खोट? आय एम सॉरी काका, पण तुम्ही हे सगळं सुनावण्यासाठी मला इथे बोलवलं? नाही, सुनावण्यासाठी नाही.
सांगण्यासाठी. यातलं अक्षर बी खोटं नाही. मी फक्त तुला आठवण करून देतोय, तुझं साजरीवर प्रेम आहे ना. हो, मग तिला घेऊन यागळा राहा. काय काका, तुम्ही मला घर सोडायला सांगता? हे बघ शेवटक, एखादं रोपट जेव्हा सुकायला लागतं, त्याची वाढ होत नाही, तेव्हा ते हाय त्या जागेतून उपटून दुसऱ्या जागी लावावं लागतं. फक्त जागा बदलती, माती तीच असती. तसंच तुझी आई तीच राहणार आहे, तुझी जागा बदलल आणि त्या घरात तुझ्या तो नीच राजन सरदेशमुख आणि तो येडा फुपाटा बी आहे. तुझी सुमन मावशी आहेच, लय बेल झालंय त्या सगळ्या लोकांचं. माझी साजरी, माझ्या साजरीचा निभाव नाही लागणार रे त्यांच्या समोर. तरी घर सोडणं कठीण आहे काका. नाही, विचार करले का? तुमचा संसार टिकावा, माझ्या साजरीला तिच्या नवऱ्याचा आधार मिळावा म्हणून विनंती करतोय तुला. नाहीतर म्या तिला सांभाळायला भक्कम आहेच. नाही, तरी हे शक्य नाहीये. नाही जमणार काका. शेवट अजून मी विचार कर, पोरीचा बाप आहे मी. माझ्या पोरीचं तुझ्यावर जीवा पाड प्रेम आहे म्हणून विनंती करतोय तुला. विचार कर, तू येगळा झाल्यानंतर कसं करायचं ते निघू आपण. अरे तू शिकलेला आहेस, माझ्या पोरीच्या मागण्या बी फार नाही. तीन टायमाला पोटाला अन्न कसं बी कमवशील तू? पुढे काय करायचं याचा विचार मला करायचाच नाहीये काका. पण काहीही झालं तरी सुद्धा मी माझ्या आईला सोडणार नाही. ठीक, निघतो. नक्की तो निर्णय पक्का आहे ना? हो, मग निघतो. देवा, बाप म्हणून आणखी काय करायला पाहिजे रे? माझा सगळा मान गुंडाळून ठेवून या पोराला भेटायला आलो मी. माझ्या पोरीच्या नशिबात सुख लिहिलंच नाही का रे तू? जैन सर. काय झालं, मोबाईल नीट झाला का? सॉरी सर, मोबाईल खूपच डॅमेज झाला होता, त्यामुळे सगळा डाटा डिलीट झालाय, काही मिळालं नाही. शिट, हे खूपच वाईट झालं. सर, मोबाईल पुण्यालाही नेला होता पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आता काय करायचं? खूपच महत्वाचा आणि एकमेव पुरावा होता तो. आता एकच पर्याय शिल्लक आहे, शौनकच्या घरी जाऊन त्याची समजूत काढणं. सिद्धांत, तू इतक्या सकाळी सकाळी ये. बस शौनक, मला बोलायचं होतं तुझ्याशी. बोल. घरात सगळे आनंदात आहेत. कोणाच्या घरी? आमच्या, म्हणजे साजिरीच्या माहेरी. हे तुझं घर आहे का? हो, आणि तिकडे सगळे आनंदात आहेत. माहितीये मला, असणारच ती माणसं आनंद. एनिवेज तू बोल. शौनक, बाबा सुटून घरी परत आलेत, साजिरी पण रिकवर झाली आहे, रोहन घरी परत आलाय, पण तरी ना आम्हाला साजिरीबद्दल टेन्शन वाटत. तुला आठवतंय, हे सगळं घडण्याआधी ना साजिरी तुला एक व्हिडिओ क्लिप दाखवणार होती, ज्याच्यामध्ये सगळे प्रूफ्स होते. हो, मला आठवत आहे.
तेच बघण्यासाठी मी साजिरीच्या घरी आलो होतो आणि अचानक तो मोबाईल फुटला आणि ते प्रूफ मला बघता नाही आलं, आठवतं ना? ॲक्च्युली त्याच्याबद्दलच बोलायला आलं. मी चौकशी केली पण तो फोन पूर्ण डॅमेज झाला आणि काहीच डेटा रिकवर झाला नाही. अरे मग आता मी काय करू? शौनक, अरे तू असं का बोलतोयस? शौनक साजिरीने खूप मेहनतीने तो पुरावा मिळवला होता आणि तो मिळत नाही आहे. आता ती टेन्शन मध्ये बिचारी. शौनक, अरे तुझ्या समोर सत्य आणण्यासाठी ना ती धडपडतीये. मला तिची अवस्था नाही बघू होते शौनक. तिने काय केलं, तू काय केलंस, ते आता सगळं सांगून झालंय. आता मी काय करायचं तेही सांग. मला एवढंच वाटतं शौनक, तुमच्या दोघांमध्ये जे काही गैरसमज निर्माण झाले ते तुम्ही दोघांनी समोरासमोर बसून क्लिअर करावेत, कारण मला तिची खरंच खूप काळजी वाटते शौनक. वाटणारच, तुला तिची काळजी वाटणारच. माझ्यापेक्षा जास्त चांगला ओळखतोस नाही का तू? खरंच चालेल, कधी कधी ना खरंच मला असं वाटतं की मी तुझ्यापेक्षा ना खरंच तिला जास्त ओळखतो. कारण शेवट मी तुझ्या जागी असतो ना तर मी कधीच तिच्यावर संशय घेतला नसता. ती तुझ्या आईला त्रास देते, ती कटकारस्थानं करते आणि ती एक वाईट माणूस आहे याच्यावर माझा कधीही विश्वास बसला नसता शेवट. वा 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 सिद्धांत वा, तू काय दरवेळी साजिरीची वकिली करायची असंच ठरवलेस? मला तर असं वाटतंय की साजिरी आणि तिच्या घरच्यांनी तुला याच कामासाठी नेमलेलं दिसतंय. तसं समजा हवं तर साजिरी आमच्या घरातली आहे, त्यामुळे तिची वकिली करण्यात ना मला काहीही लाज वाटत नाही. आणि मी तुम्हाला म्हणतच नाहीये काही, तुमची काहीच चूक नाहीये, चूक ना तुमच्या भावाची आहे. तो सगळी कटकार असताना करत असतो. त्या सोफिस्टिकेटेड गुंडाबद्दल आणि त्याच्या पंटरबद्दल बोलतोय. म्हणजे काय? हो राजन सर देशमुख, या ना खाली या. अहो मी पोलीस आहे, त्यामुळे न बघता सुद्धा ना चार गोष्टी बघता येतात आम्हाला. या या. कुठेही काही झालं की खापर आमच्यावरच फोडायचं का? काय रे तो विलास पाटील आणि त्याची फॅमिली धुतल्या तांदळासारख्या नाही का? एक्झॅक्टली शौनक, अरे हे सगळे लोक तुझ्या पैशांवर टपलेत म्हणून ही सगळी नाटकं चालली आहेत त्यांची. तुझी सिंपथी मिळवण्याचा प्रयत्न बस, बाकी काही नाही. शौनक खरंच तू खूप साधा आणि भोळा आहेस. तू पटकन कोणावरतीही विश्वास टाकतोस हे माहिती आहे त्यांना, म्हणूनच त्याचं इमोशनल ब्लॅकमेल करून तुला अडकवतात. शौनक झालास नेहमीप्रमाणे कन्फ्यूज. आणखीन एक ऐक, साजिरीवर जो जीव घेणं हल्ला झाला होता ना तो सुद्धा ह्यांनीच केला होता. नाही पण यांच्यावरही माझा पूर्ण विश्वास नाहीच आहे सध्या. आणि जे काही घडलंय त्यावरून मी तुमच्यावर तरी विश्वास कसा ठेवायचा? एखाद्या माणसासाठी जीव जरी दिला ना तरी त्याला पटत नाही. शौनक मला कळलंय, या आयुष्यात तरी तुला साजिरी कळणार नाही. शौनक यू डोंट डिझर्व. आता तुला साजिरीबद्दल साक्षात्कार झालाय का? अरे साक्षात्कार होण्याची काय गरज आहे, सरळ आहे ना. हे बघ, प्रेम हे नातं विश्वासावर उभं राहतं. तुझा साजिरीवर विश्वासच नसेल तर प्रेम कुठून येणार आहे? माझं साजिरीवरती प्रेम आहे आणि तिच्यावरती विश्वास सुद्धा आहे. माझा तिच्या घरच्यांवर विश्वास नाही आणि तुझ्यावर तर. तू आता बरी नसती झाली ना साजिरी तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. खूप प्रेम होत साजिरी माझं तुझ्यावर, मला आत्ताही तुझ्याबद्दल वाटत.
शौनक? काय मग तुला तुझं उत्तर मिळालं ना, मग आता का थांबलायस? निघ आणि पुन्हा या घरात येऊ नकोस. ये राजन सर देशमुख, नाही तुझं पितं उघड केलं ना तर बघ. त्या सिद्धांताबद्दल शौनकच्या मनात काय कळलं ना तुला? आलंय माझ्या लक्षात. आता आगे तेल तू ओतायचंस. माऊ अगं तू जरा शांत राहा ना. आणि नाही आलाय अजून सिद्धांचा फोन, गडबडीत असेल ना अगं तो. आणि त्याला काही कळलं तर कळवेलच ना आपल्याला. तो बघ आलाच. सिद्धांत काय झालं, तुझा चेहरा असा का दिसतोय? आपली सगळी मेहनत वाया गेली. म्हणजे? शिंदे त्या मोबाईल टेक्निशियन कडे जाऊन आले पण पूर्ण फोन डॅमेज झाला, काहीच डेटा हाती लागला नाही. अरे मग आता काय करायचं आपण? ऍक्च्युली आणखीन एक सांगायचं होतं मला. मी शौनकच्या घरी जाऊन आलो. मी त्याला साजिरीची बाजू समजवण्याचा प्रयत्न केला पण मग काय, राजन, दिव्या, कल्याणी काकी सगळेच मध्ये आले आणि सगळं आणखीनच बिघडलं. आणखीनच बिघडलं म्हणजे नेमकं काय झालंय? शौनक म्हणाला की त्याचा साजिरीवर विश्वास आहे पण त्याचा ना आपल्या घरच्यांवर विश्वास नाही. साजिरी अगं शौनक असं म्हणाला म्हणून तू काय लगेच जाणारेस का? हे बघ तू जाऊ नकोस आता. तू आता गेलीस ना तर प्रकरण आणखीन चिघळेल आणि त्यात राजन, दिव्या, कल्याणी काकी ते तुला बोलू देतील का? तुला एकदा शौनकला भेटायचंय. शौनकची आई, राजन मामा, दिव्या तुम्हा दोघांमध्ये गैरसमज निर्माण करतायत आणि तुम्हा दोघांना दूर करू बघतायत. त्यांचा हा डाव तू सफल होऊ देणार नाहीयेस. झालं, पेटली आता ही हट्टाला. आता नाही ऐकणार ही कोणाच. येऊ का? अरे मिसेस वर्तक, तुम्ही अहो या ना, बसा ना. नाही नाही बसत नाही आता, जरा घाईत आहे. अहो आमच्याकडे माझ्या सुनेची मंगळागौर आहे, त्याचंच निमंत्रण द्यायला आली आहे. या हा नक्की? हो हो अगदी नक्की येऊ. आणि तुमच्या सुनेला पण घेऊन या. हो हो तिलाही अगदी नक्की घेऊन. अरे हो तिची पण मंगळागौर असेल ना, साजरी करणार असाल ना तुम्ही. अहो पण आहे कुठे ती? आजकाल दिसत नाही इकडे तिकडे. मी काय बाई गॉसिपिंग करत नाही आहे. अहो पण त्या वर्दे वहिनी म्हणाल्या. काय म्हणत होत्या? अहो त्या म्हणाल्या की तुमच्या मुलाचं आणि साजिरीचं काहीतरी बिनसलंय म्हणून ती माहेरी राहायला गेली. खरंय का हे? जे हो तसं काही नाहीये. अहो साजिरीचा ऍक्सिडेंट झाला होता ना, त्यामुळे ती थोडे दिवस माहेरी गेली आहे बस. खरं तर या मंगळवारी तिची मंगळागौर आम्ही करू असं वाटत नाही. हा म्हणजे करूही पण त्याआधी तिला लवकर बरं व्हावं लागेल ना. होईल हो, लवकर बरी होईल. अहो तरुण लागतंय, खूप फास्ट रिकव्हरी होते मुलींची. हो या ना तुम्ही, बसा ना. अहो नाही आता निघते, खूप कामं पडली. येते हा.
प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.